सुकी मिरची तीन मी ही पाण्यामध्ये भिजत घेतली आहे टोमॅटो दोन अद्रक लसूण साखर मीठ आणि टोमॅटो सॉस आता टोमॅटोला थोडेसे काप मारून घ्यायचे आणि हे पाण्यामध्ये पाच मिनिट आपल्याला शिजून घ्यायचे टोमॅटो आणि हे भिजवलेली अर्धा तास भिजवलेली मिरची आहे ही मी पाण्यात टाकून घेतली आहे जे आणि टोमॅटो हे पाच मिनिट शिजून घ्यायचं तोपर्यंत मी अद्रक आणि लसूणाची बारीक चिरले हे आपलं शिजलेलं आहे आता आपल्याला टोमॅटोची साल काढून ग्राइंडर मिक्सरमध्ये मिरची आणि टोमॅटोची प्युरी मिक्सर मधून काढून घ्यायची चला मी हे काढून घेते याची छान प्युरी तयार आहे आता कढाई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकणार तेलामध्ये बारीक चिरलेले अद्रक लसूण आपल्याला टाकून द्यायचे याच्यामध्ये तुम्ही जेवढा लसूण घ्याल तेवढी ही चटणी टेस्टी लागते ही गोल्डन होईपर्यंत आपल्याला हे अद्रक आणि लसूण त्यात फ्राय करून घ्यायचा मी त्याच्यामध्ये अजून एक चमचा तेल ॲड केलं आहे गोल्डन रंग आला आहे आता याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकून घेतो आहे मीठ थोडीशी साखर आणि टोमॅटो केचअप ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटं शिजून द्यायचं आपली ही मोमोजची चटणी तयार आहे घरच्या घरी टेस्टी तुम्ही पण ट्राय करा चटणी आणि कशी झाली सांगा लाईक आणि सबस्क्राईब पण करा बाय बाय गाईज